नमस्कार मंडळी. आय आय जी एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट निर्मित मस्त मराठी कट्ट्याच्या या भागात मी अश्विनी माने तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, काही महिला एका जिद्दीने एकत्र आल्या. काहीसे पैसे त्यांनी उधार घेतले आणि एका कार्याला सुरुवात केली. आता जवळजवळ 40,000 स्त्रिया त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. वर्षागणिक त्यांचा कारभार करोडोपर्यंत पोहोचलेला आहे. आता त्यांच्या वस्तू आपल्या घराघरात दिसत आहेत. मंडळी, मी बोलते लिज्जत महिला गृह उद्योग समूहाबद्दल. मंडळी, हे व्यवसाय इतके यशस्वी होण्यापूर्वी सुरुवातीच्या काळात त्यांना लागतं ते मानसिक आणि आर्थिक पाठबळ, आणि हे पाठबळ देण्याचंच कार्य करतं महिला आर्थिक विकास महामंडळ. आजच्या भागात आपण याच महिला आर्थिक विकास महामंडळाबद्दल आणि त्याचबरोबर बचत गटांची सद्यस्थिती आणि त्याच्या भविष्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्या कट्ट्यावर आलेले आहेत याच महामंडळाच्या महाव्यवस्थापक कुसुम बाळसराफ मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या आजच्या भागात खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आपल्या भागाला सुरुवात करताना पहिलाच प्रश्न असा की नेमकं महामंडळ काम काय करतं किंवा त्याच्याद्वारे कोणकोणते उपक्रम राबवले जातात? महिला आर्थिक विकास महामंडळ हा एक शासनाचा उपक्रम आहे. 1975 साली या महामंडळाची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय महिला वर्षाचं निमित्त या स्थापने पाठीमागे होतं. त्यामुळे महिलांचं सक्षमीकरण हा एक मुख्य ध्येय घेऊन महामंडळाची स्थापना झाली. आमचा अनुभव जो आमचा अभ्यास सांगत होता महामंडळाचा, की महिलांच्या क्षमतांवर जोपर्यंत तुम्ही भर देत नाही तोपर्यंत महिलांचा आत्मविश्वास वाढणार नाही, आणि महिलांचा आत्मविश्वास जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत त्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये येतच नाही. आणि सक्षमीकरणाच्या प्रक्रियेमध्ये यायचं असेल तर माहितीचा अधिकार आणि ज्याला ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन, ॲक्सेस टू क्रेडिट हा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत महिलांना किंवा कोणत्याही गरीबाला आपल्या प्रश्नांना वर मात करता येत नाही. आणि महिला आर्थिक विकास महामंडळ म्हणून आमचा मँडेट जो आहे तो महिलांच्या सक्षमीकरणाचा मँडेट होता. त्यामुळे आम्ही असा विचार केला की बचत गटाच्या माध्यमातून जर महिलांचे बचत गट आपण केले तर कदाचित ह्याला एक उत्तर मिळू शकतं. आणि त्यामुळे 1993 बचत गट या माध्यमातून महिला आर्थिक विकास महामंडळाने आपल्या कामाची सुरुवात केली. पण बचत गटामुळे सर्वसाधारणपणे आपल्याला असं लक्षात येतं की बचत गटांची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा सावकारीतून मुक्तता. त्यामुळे बचत गटाने सगळ्यात महत्त्वाचं काम काय केलं तर बचत गटामुळे एक समूहाचं खातं बँकेमध्ये काढलं RBI ला. त्यामुळे मला असं वाटतं की RBI चा हा माइलस्टोन निर्णय होता की बचत गटाचं खातं हे समूहाचं खातं म्हणून बँकेत काढता येऊ शकतं. ज्या खात्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची म्हणजे त्या पैसे ठेवायला पाहिजेत आणि बचत म्हणजे आधी पैसे त्याच्यामध्ये डिपॉझिट केले अशा प्रकारची काही गरज नव्हती. तर बचत गटामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की बचत गटातून कर्ज घेताना ती कोणत्या कारणासाठी कर्ज मागते हे विचारलं जायचं नाही. म्हणजे विचारलं जरी गेलं तरी ते नाकारलं जायचं नाही. म्हणजे उत्पादक कामांसाठीच तुम्ही कर्ज घ्या असं नाही, कारण त्यांच्या अनुत्पादक गरजा जोपर्यंत भागत नाही तोपर्यंत उत्पादक गोष्टींसाठी कर्ज त्या कशा घेतील. आणि त्यामुळे हा एक परत माइलस्टोन डिसिजन होता की त्यांना कर्ज देत असताना ते कोणत्या कारणासाठी घेतात ह्याची ह्याचं महत्त्व नाही. त्यांना हवं ते कर्ज हवं त्या कारणासाठी हवं त्या वेळी देणं हा ह्याच्यातला एक महत्त्वाचा भाग राहिला. तर मला असं वाटतं की दारिद्र्य निर्मूलन आणि महिला सक्षमीकरण ह्या अशा हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी ठरल्या आणि त्याच्यातून आमचा समज खूप वाढला की महिलांचा जर सक्षमीकरणाचा कार्यक्रम करायचा असेल तर या पद्धतीनं महिलांचा निर्णय प्रक्रियेमध्ये भाग वाढण्यासाठी तिचा आर्थिक ह्याच्यामध्ये ती ग्राहक होणं, बँकेचा ग्राहक होणं, तिच्या नावावर कर्ज जाणं हे सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग राहिला. त्यामुळे फक्त दारिद्र्य निर्मूलन म्हणून बचत गटांना न बघता एकूण एक ज्याला आपण सर्वांगीण विकासाचं एक माध्यम म्हणून बचत गटाकडे पाहिलं पाहिजे. आणि आमचा अनुभव असं सांगतो की अशा पद्धतीनं जर बचत गटांची व्यूहरचना झाली तर खरोखरीच दारिद्र्य निर्मूलनाबरोबर सक्षमीकरणाचा मुद्दा सुद्धा त्याच्याबरोबर पुढे नेता येऊ शकतो. खरंच बचत गट फक्त आर्थिक पाठबळ देत नाही आहे तर ते स्त्रियांच्या मानसिक आरोग्याचाही तितकाच विचार करत आहेत. आणि मला वाटतं हे खरं कारण आहे की खेडोपाडी बचत गट पोहोचलेले आहेत. तुम्ही जसं म्हणालात तसं बचत गटाच्या माध्यमातून महिला निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ लागल्या, त्या घराच्या बाहेर पडल्या, बँकांचे व्यवहार सांभाळू लागल्या. पण या सगळ्याकडे बघताना स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांचं कसं स्थान आहे?
खरं म्हणजे जेव्हा बचत गटामध्ये त्या आल्या आणि मी जसं म्हटलं की बँकेबरोबर जोडणं हा एक भाग झाला, पण त्यांची एकमेकांची एकजूट तयार झाली आणि गावामधल्या प्रश्नांबद्दल पण त्या बोलू लागल्या की गावामध्ये आज पाणी नाही आहे. तिला जे प्रश्न करतात तेच पुरुषांना कळतीलच असं नाही, कारण आत्ता गावांच्या विकासामध्ये आम्हाला असं दिसतं की जसजशा महिला पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यायला लागल्या त्याच्यानंतर असं लक्षात आलं की गावाच्या विकासाचा अजेंडाच बदलतो आहे. म्हणजे पूर्वी जर गावाच्या ग्रामपंचायतीचा पैसा हा जर व्यायामशाळेवर खर्च होणार असेल तर आत्ता तो पाणी आणण्यावर होतो, किंवा शाळे गावातली शाळा नीट चालेल असल्यावर होतो, किंवा त्याच्यासाठी मुलांच्या शिक्षणावाला जास्ती भर दिला. तर हा या रीतीने जो अजेंडा बदलताना दिसतो त्याचा खूप परिणाम होतो. आणि दुसरं असं मला वाटतं की बचत गटाच्या या सामूहिक एकजुटीमुळे स्वच्छता असेल गावातली हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग राहतो आणि याच्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पण त्यांचं एक वजन वाढलेलं दिसतं. त्यामुळे आमच्याकडे अनेक महिला अशा आहेत की 33% जे रिझर्वेशन आहे त्याच्यामधून त्या निवडून येतात आणि काही महिला अशाही आहेत की ज्या आरक्षण नसताना पण निवडून येतात. कारण ज्या प्रकारे त्यांची नेतृत्व आत्ता विकसित होत आहे त्या नेतृत्वांमुळे स्वाभाविकपणे असं होतं की त्यांना त्यांचं नेतृत्व बघून लोकांना वाटतं की ही बाई आपल्या गावासाठी नक्की काहीतरी चांगलं करेल. तर याचा परिणामी त्या खूप उत्तम काम करतात. म्हणजे आत्ता शहरात अजूनही लोकांना असं वाटतं की अरे नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला निवडून येतात पण अजूनही पुरुषच काम करतात, पण खरं म्हणजे हे चित्र बदललेलं आहे. आज महिला स्वतःच त्या सगळ्या कामामध्ये खूप भागीदारी करतात. आम्ही आत्ता मावींमध्ये 13 लाख कुटुंबांबरोबर काम करतो, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 27,000 महिला स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या किंवा वेगवेगळ्या शासकीय समित्यांवर काम करत असलेल्या, मग ती तंटामुक्ती समिती असेल, महिला सक्षमीकरण समिती असेल, ग्रामपंचायतीच्या समित्या असतात त्यांच्यावर काम करणाऱ्या असतात, जिल्हा परिषद सदस्य म्हणून, पंचायत सदस्य म्हणून, सरपंच म्हणून, अशा विविध पदांवर त्या निवडून आलेल्या आणि काम करणाऱ्या महिला आहेत. ह्याच महिला आशा वर्कर म्हणून निवडून जातात ह्याच तर त्यामुळे मुळात प्रश्न असा आहे की त्यांच्या क्षमता वाढल्या आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला की मग त्यांचं नेतृत्व लोक पण ऍक्सेप्ट करायला लागतात. अशा प्रकारे बचत गटातल्या महिला या यशाची एक एक पायरी चढत आहेत, पण हा जो प्रवास त्यांचा चालू आहे त्यात नक्की त्यांना यशाकडे वाटचाल करताना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? आव्हानं खूप आहेत. याचं कारण असं आहे की अजूनही जर आपण बघितलं तर आत्ता बचत गटांना मिळणारा सरासरी कर्जाचा जो साईज आहे तो 1.5 ते 2 लाखाचा आहे, 1.5 लाखाचा आहे. तरीच एका बचत गटामध्ये 12 महिला असतात आणि या महिलांना त्यामुळे त्या एकेका महिलेला म्हणजे समजा 3-4 महिलांनी जरी ते वाटून घेतले तर उरलेल्या ते कर्ज परत फिटेपर्यंत दुसऱ्या महिलांना परत कर्ज घेता येत नाही. अंतर्गत त्यांच्या बचतीतलं जे पैसे असतात ते वापरतातच, त्याचा उपयोग होतोच त्यांना, पण आत्ता त्यांच्या आकांक्षा खूप वाढलेल्या आहेत. म्हणजे आता ग्रामीण भागात पण गेलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की महिलांना आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवावं असं वाटतं, प्रायव्हेट शाळेत शिकवावं, इंग्रजी माध्यमातून शिकवावं असं वाटत असतं, मुलांना हायर एज्युकेशनला जावं असं वाटत असतं, त्यांना स्वतःला पण आत्ता काबाड कष्ट कमी करावेसे वाटतात, त्यांना वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगावं लागतं. तर ह्या वाढत्या अशा आकांक्षा, त्यांची वाढलेली क्षमता कर्ज ॲब्सॉर्ब करण्याची, त्याला आपण अजूनही राष्ट्रीयकृत बँकांकडून तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही आणि त्यामुळे मिळणारा कर्जाचा साईज हा इतका लहान आहे की त्यामुळे थोडीशी घुसमट तयार होते. कधीकधी मला असं वाटतं की आमच्या लहानपणी दारिद्र्य आहे हेच आम्हाला जाणवत नव्हतं, पण आत्ता ना तफावत पण सतत दिसत असते, तुम्हाला सतत काहीतरी वेगळं दिसत असतं, त्यामुळे आकांक्षा पण खूप मोठ्या असतात आणि त्याच्यामुळे एक उदासीनता पण त्याच्यामधून येते आणि त्याची एक भीती वाटत राहते. मला असं वाटतं की दुसरा मुद्दा मला असं वाटतं शहरी, जसं आत्ता मी जे वर्णन करते ते ग्रामीण भागामध्ये या प्रकारच्या चळवळीचा खूप एक प्रगल्भता त्या चळवळीला आलेली दिसते, पण शहरी भागात जर तुम्ही बघाल तर शहरी भागामध्ये मात्र अजूनही बचत गटाची चळवळ तशी काही रुजते असं वाटत नाही. आणि त्याच्यामध्ये मुख्य कारण आहे की झोपडपट्ट्या सतत इकडून तिकडे तोडल्या जातात, मग त्यांचं एक फ्लोटिंग पॉप्युलेशन असतं, त्यामुळे बचत बँकांना असं वाटतं की आपण जर कर्ज दिलं तर ते परत येईल की नाही, त्यामुळे त्यांना कर्ज देण्यामध्ये पण खूप अडचणी येतात आणि त्यांच्या परत आशा आकांक्षा आणि इथल्या ज्या संधी असतात समोरच्या की त्यांना मग असं वाटतं की ठीक आहे इथे छोट्या मोठ्या कारखान्यात काम केलं, घरात जॉब वर्क केलं, तर त्याच्यातच त्या अडकून राहतात, पण आम्ही उद्योजिका बनावं असं स्वप्न त्यांच्याही डोक्यात येत नाही अजूनही. जसं की ग्रामीण भागाची चळवळ मात्र आता महिला असं सांगतात की ठीक आहे आम्ही कोंबड्या पाळल्या, बकऱ्या पाळल्या, एक एक कोंबडी पाळली, पण आता आम्हाला कोंबड्या बकऱ्या का होणार, पण ते उद्योग म्हणून करायचं आहे.
म्हणजे तो जो वाढलेली प्रगल्भता आणि वाढलेली क्षमता ह्याचा जो परिणाम आम्हाला एक विजिबल परिणाम आम्हाला ग्रामीण भागात दिसतो, तशा प्रकारची ॲस्पिरेशन्स आज अजूनही शहरी भागात आम्हाला दिसत नाही जर त्या वर्गामध्ये जाऊन बघितलं तर. आणि म्हणून मला असं वाटतं की शहरी भागामध्ये अजून आणि काही प्रमाणात शहरी भागाची व्हल्नरेबिलिटी पण अधिक जास्त आहे, तीव्र आहे. हे स्वच्छतेचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, राहण्याचे प्रश्न आहेत, हाऊसिंग प्रश्न आहेत. बसायचं म्हटलं तर कॉमन जागा नसते बचत गटांना. आमच्या गावातल्या बायका 5-5 तास, 6-7 तास बैठका करतात. इथे त्यांना 2 तास सुद्धा मुश्किलनी बैठक मुश्किलच, म्हणजे 2 तास सुद्धा बैठक होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यासाठीचा वेळ देणं, त्याच्या पेस त्याच्यामध्ये घेणं, ह्या प्रकारचे आव्हानं आम्हाला शहरामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आव्हान मला असं वाटतं की काही बायकांवरचे एक काबाड कष्ट पण खूप वाढलं. महिला खूप रोलमध्ये गेल्यात ना, त्यामुळे त्या सतत काहीतरी करत असतात. आणि त्यामुळे आपण जसं म्हणतो की महिलेला एक लेजर टाइम मिळायला पाहिजे, तिचं स्वतःचं एक वेळ मिळाली पाहिजे, तर ती वेळ तिला मिळते असं नाही होत. पण मला मी ह्याच्याकडे तरीसुद्धा सकारात्मक दृष्टीने बघते, कारण हा एक संक्रमणाचा काळ आहे आणि कोणत्याही बाईला स्वतःला प्रूव्ह करणं हे जे आहे त्या काळामध्ये तुम्हाला खूप कष्ट झेलावे लागतात आणि त्याचा तो भाग आहे असं मला वाटतं. पण त्यांच्या जगण्याची आणि गुणवत्ता वाढते हे मात्र आपल्याला निश्चितपणे अधोरेखित करायला पाहिजे. हे जरी आव्हान असलं तरी मला असं वाटतं की ती जगण्यातली गुणवत्ता वाढवण्याचा एक काळ आहे आणि त्यामुळे ती जे कापड कष्ट त्यांचे वाढत आहेत, कारण त्या घरात पण घरामध्ये पण असं लक्षात येतं की पूर्वी आमच्याकडे बैठकांना जेव्हा प्रशिक्षणांना महिलांना आम्ही बोलवायचो तर त्या घरातली सगळी कामं उरकून यायच्या. मग त्या रेसिडेन्शियल राहत्या निवासी प्रशिक्षणांना त्या यायच्या नाहीत. पण आत्ता आम्हाला असं लक्षात येतं की महिला निवासी प्रशिक्षणाला पण येतात आणि नवऱ्यांना बाकायदा सांगून येतात की मुलांचे 2 दिवस तुम्ही करायचे म्हणून, आणि नवरे करतात. पूर्वी हे शक्य नसायचं. म्हणजे सासऱ्याला खूप आनंद वाटतो की माझी सून प्रशिक्षणाला गेलेली आहे आणि तो अभिमानाने सांगतो. तर हे जे बदललेलं चित्र आहे हे खूप सकारात्मक चित्र आहे. नक्की छोट्या छोट्या गोष्टीतून होणारे बदलच खूप मोठा बदल घडवू शकतात. आजूबाजूची परिस्थिती सतत बदलते आणि जगही झपाट्याने बदलत आहे, तर या पार्श्वभूमीवर बचत गटाच्या या चळवळीत आणखी काय बदल असावेत किंवा तुम्ही याकडे भविष्यकाळात कशा दृष्टीने बघताय? खरं म्हणजे मला असं वाटतं की आपली जी आर्थिक धोरणं बदलत राहिली आणि त्या बदलत्या धोरणांबरोबर बचत गट पण बदलत राहिले असं मला वाटतं. कारण वित्तीय संस्थांमध्ये पण खूप बदल झाला. बँकांचं राष्ट्रीयकरण जे झालं त्याचा हेतूच असा होता की बँकांचा फायदा गरिबांपर्यंत पोहोचावा. तर त्यामुळे बँकांकडूनची राष्ट्रीयकृत बँकांची जी प्रायोरिटी सेक्टरबद्दलची एक उदासीनता दिसते, तर ती उदासीनता अजूनही एक मोठं आव्हान म्हणून बचत गटाच्या चळवळीकडे आम्हाला वाटते आणि त्याच्यात बदल व्हायची खूप गरज आहे. म्हणजे एकीकडे वित्तीय संस्थांमध्ये खूप रिफॉर्म्स येत आहेत पण तरीसुद्धा इम्प्लिमेंटेशनच्या पातळीवर त्याचा अजूनही फटका बचत गटांना बसतोय असं मला वाटतं. दुसरं असं आहे की जेव्हा आपण पुढे बघतो की महिला, जसं मी म्हणजे सातत्यानं मी सांगत राहते की अपेक्षा खूप वाढत आहेत महिलांच्या. म्हणजे आता आम्ही असं बघतो की कितीतरी महिला ह्या उद्योजक म्हणून बनत आहेत, सामूहिक पद्धतीनं पुढे येत आहेत. त्यामुळे हे सगळं करत असताना त्यांना भांडवलाची चणचण खूप भासते आणि तेवढं मोठ्या प्रमाणात. आणि समजा बचत गटामध्ये ज्या बाई 15 वर्ष काम केलं आहे आणि त्याच्यातून जर तिची व्यक्तिगत वाढ झाली आणि ती जर आत्ता म्हणाली बँकेला की मला तुम्ही वैयक्तिक कर्ज द्या, तर द मोमेंट ती वैयक्तिक कर्ज मागते त्यावेळेस ते वैयक्तिक कर्ज हे पर्सनल लोन म्हणून मिळतं, मग त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढतो की जो तिच्या उद्योगाला तिला परवडत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या आव्हानांना आपण म्हणजे त्या बचत गटी चळवळीच्या वाढत्या प्रगल्भतेला अनुसरून ज्या प्रकारचे धोरणं यायला पाहिजेत आणि ती धोरणं इम्प्लिमेंट व्हायला पाहिजेत जमिनीवर, त्याच्यामध्ये अजूनही छोटी काही तफावत दिसते मला. हे एक आव्हान आहेच अजूनही. आणि आमचा मुख्य भर कशावर आहे, तर जिथे जे भौगोलिक दृष्टीनं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाला एकत्र करणं, ज्या महिलांना जे काम करायचं आहे ज्याच्यामध्ये त्यांना फॅमिलिरिटी आहे त्याच गोष्टी घ्यायच्या आणि त्याला उद्योगांमध्ये कसं कन्वर्ट करायचं, या दृष्टीने आम्ही जे प्रयत्न आत्ता करतो की जेणेकरून एक ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि या सगळ्या महिला खऱ्या अर्थाने त्यांची सगळी ऊर्जा लावून उद्योगांमध्ये हे करू इच्छितात आणि त्या क्षमता पण त्यांच्यामध्ये आहेत, तर त्या टॅप कशा करायच्या आणि त्यांना पुढे कसं न्यायचं या दृष्टीनं आत्ता मोठ्या पद्धतीनं आपल्याला काम करायला लागेल. त्यामुळे वैयक्तिक जे उद्योजक तयार होत आहेत त्यांना सपोर्ट सिस्टीम देणं, जे सामूहिक पद्धतीनं काम करत आहेत त्यांना सपोर्ट सिस्टीम देणं,
हे जर आपण करू शकलो तर मला वाटतं बचत गट एक उंच भरारी घेऊ शकतं आणि महिला खऱ्या अर्थाने सक्षम होऊ शकतात. नक्कीच. महामंडळ बचत गटातल्या महिलांबद्दल इतका छोटा छोटा विचार करतोय की त्या कशा यशाच्या पायऱ्या एक एक चढत जातील, तर या दृष्टीने आता नवीन बचत गटाच्या समूहात येणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगू? मला असं वाटतं की गरिबांनी कधीच सबसिडी मागितली नाही. गरिबांना वेळेत कर्ज हवं, ज्या कारणासाठी हवं त्या कारणासाठी, आणि हॅसल फ्री ज्याला म्हणू की सारखं हे द्या ते द्या, तुम्ही हे फॉर्म भरा ते फॉर्म भरा असं न करता ज्याला हॅसल फ्री कर्ज म्हणू अशा प्रकारची कर्जांची आवश्यकता असते, आणि ती जर कर्ज आपण बँकांमार्फत द्यायचा प्रयत्न केला तर महिला याच्यामध्ये निश्चितपणे पुढे येतील. आणि महिलांना मी एकच सांगेन की आपण जेव्हा बचत गटामध्ये जातो तर मला कर्ज मिळेल म्हणून, मला काहीतरी सबसिडी मिळेल, मला अनुदान मिळेल ह्याच्यासाठी मी बचत गटात नाही गेले पाहिजे. तर बचत गट हा मला घडवणारं एक माध्यम आहे, माझ्या क्षमता घडवणारं माध्यम आहे, माझा एक शेअरिंगचा एक प्लॅटफॉर्म आहे. बचत गट हे माध्यम आहे, ती संकल्पना आहे, ती योजना नाही आहे. तर म्हणजे मी बचत गटात कशासाठी जाते तर मला फक्त अनुदान मिळावं ह्याच्यासाठी जाते. शहरी भागात तर आम्हाला हे खूप जाणवतं की हा जर उद्देश ठेवून जर बचत गटात महिला आल्या तर त्यांचा विकास नाही होणार. स्वयंसहायता बचत गट आपण काय म्हणतो की मी स्वतःच्या विकासाचा मी विचार करते की मी माझा विकास कसा करायचा आणि माझ्या समूहातून माझा विकास, म्हणजे माझा व्यक्तिगत विकास हा एकमेव गोष्ट नाही तर समूहाबरोबर माझा विकास, ही संकल्पना बचत गटामध्ये आहे. आणि त्या दृष्टीने जर महिलांनी त्याच्याकडे बघितलं त्या माध्यमाकडं तर निश्चितपणे त्यांना उपयोग होऊ शकतो. नक्कीच. आजच्या भागात आपल्याला या स्वयंसहाय्य बचत गटांबद्दल खूप सविस्तर माहिती मिळाली आहे आणि नक्कीच प्रेक्षकांनाही याची खूप मदत होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. तर मंडळी, आजचा आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियांमधून नक्की कळवा आणि मस्त मराठी कट्ट्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजेच पसंती द्या, पसरवा आणि नोंदणी करा. येणाऱ्या आगामी भागांची तत्काळ माहिती मिळवण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा. तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा, धन्यवाद.